फिजिक्स स्टडी पॉईंटमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत सेकंड सेकंडमधील एक्सरसाइज नंबर फर्स्ट मित्रांनो काही बेसिक कन्सेप्ट आपण शिकलेले आहेत आणि त्याच्यावरून आज आपण एक्सरसाइज नंबर ला सुरुवात करत आहोत त्यापैकी आपलं पहिलं जे गणित आहे ते पहिलं गणित आपलं दिलेलं आहे एक्स क्यूब मायनस टाईस एक्स मायनस वन टू पॉवर फर्स्ट आपलं पहिले इक्वेशन्स ते आणि आपण याला सोल्युशन सोडवणार आहोत आणि आपण सांगितलं की कंपोजिट फंक्शनशिपसुद्धा आपण याच्यामध्ये खूप सारे गणित सोडवणार आहोत आणि बघितले आपण इथे तर वाय इजिक द पहिले काय करू आपण डिफ नऊ वाय इज टू द फंक्शन एक्समध्ये दिलेलं आहे आपल्याला हे मायनस ऑफ टॉईस एक्स मायनस वन रेस्ट टू पावर फाय बरेच विद्यार्थी असं गणित जर दिसलं आपल्याला असा जर प्रॉब्लेम दिसला दु� तर कन्फ्यूज होता मित्रांनो कन्फ्यूज राहायचं नाहीत फंक्शन दिलेलं आहे इन द फॉर्म ऑफ एक्समध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि आपण त्याला एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत मग काय करायचं आहे ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द आपल्याला एक्स करायचं आहे त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय करणार आपण त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द एक्स एक्सने आपण त्याला डिफरन्शिएट करणार म्हणजे काय करणार त्याला डी एक्सने मल्टिप्लाय करणार डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू द डी डी एक्स ऑफ एक्स टू दी पावर थ्री मायनस ऑफ टॉईस ऑफ एक्स मायनस ऑफ वन रेस्ट टू पॉवर फायव मित्रांनो जनरल आपण एक फॉर्म्युला बघितलेलं आहे डेरिव्हिटी ऑफ एक्स टू दी पावर एनी फंक्शन एन इज इक्वल टू असा असेल तर काय करायचं एन इन्टू द एक्स टू दी पावर एन मायनस वन सिमिलरली आपण इथे असंच करणार आणि पुन्हा डेरिव्हिटीव ऑफ एक्स तिथे काढायचा म्हणजे डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द काय करणार या फाईव्हला आपण पुढं लिहिणार फायव आणि एक्स टू दी पावर थ्री मायनस टॉईस एक्स मायनस वन रेस्ट टू पॉवर फाईव्हमधून एक वन मायनस केला आपण तर इथे किती राहतील फोर इन्टू द डेरिवेटिव ऑफ गिवन फंक्शन आपल्याला जे दिलेलं आहे त्या फंक्शनला सुद्धा आता काय करायचं आपल्याला डेरिवेटिव काढायचं आहेत मायनस ऑफ टॉईस एक वन इथे तर आपण काढून मोकळं झालेले आहोत मित्रांनो परंतु इथे काय करणार आता ॲज इट इज याला लिहूयात आपण फाईव्ह बाहेर राहतील एक्स टू दी पावर थ्री मायनस ऑफ टॉईस ऑफ एक्स मायनस ऑफ वन रेस्ट टू पॉवर फोर इन टू द डेरिव्हिटी ऑफ या फंक्शनचा डेरिव्हिटिव आपल्याला काढायचा आहे आणि आज जेव्हा असं असतं तेव्हा आपण त्यांना सगळ्यांना सेपरेट डेरिव्हिटिव काढणार आहोत मग इथे काय राहील मित्रांनो याचा जर डेरिव्हिटी काढला आपण तर सेपरेट डेरिव्हिटी ऑफ एक्स एक्स टू दी पावर थ्री मायनस डेरिव्हिटी ऑफ कशाचा डेरिव्हिटिव्ह डेरिव्हिटी ऑफ टॉइस टॉईसेक्स किंवा मायनस एक्स इथं राहणार मायनस डेरिव्हिटी ऑफ कशाचा डेरिव्हिटिव इथे वनचा डेरिवेटिव अशा पद्धतीने आपण त्याला एकदम सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत फाईव्ह एक्स टू दी पावर थ्री मायनस ऑफ टॉईस ऑफ एक्स मायनस ऑफ वन रेस्ट टू पॉवर फोर ॲज इट इज आणि इथे काय करणार मित्रांनो हाच फॉर्म्युला आपण इथे पुन्हा अप्लाईड करणार आहोत थ्री इथे समोर राहतील आणि एक्स टू दी पावर इथं काय राहील मित्रांनो टू डेरिवेटिव ऑफ एक्स आपल्याला कळायचं आहे परंतु डी एक्स डिव्हायडेड बाय द डी एक्स तो किती येणार आहे वन येणार आहेत म्हणून आपण तो ॲज इट इज ठेवणार इथे मायनस टू कॉमन निघतील आणि डी एक्स डिवायडेड बाय द डी एक्स म्हणजे इथे किती राहतील वन आणि डेरिवेटिव ऑफ एनी कॉन्स्टंट फंक्शन इज ऑलवेज इज इक्वल टू द किती राहणार झिरो राहणार म्हणून आपलं उत्तर काय राहील मित्रांनो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द फाईव्ह इन द ब्रॅकेट एक्स टू द पावर थ्री मायनस ऑफ टॉईस ऑफ एक्स मायनस ऑफ वन रेस टू पावर फोर आणि इथे काढील मग या ब्रॅकेटमध्ये थ्री एक्स टू दी पावर टू मायनस ऑफ टू बस अशा सिंपल पद्धतीने जेव्हा आपण डेरिवेटिव काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अशा पद्धतीचं एक्सप्रेशन अशा पद्धतीचं फायनल ॲन्सर मिळणार आहे सिमिलरली मित्रांनो सेकंड आपल्याला दिलेले आहेत सेकंड ॲज इट इज लिव्ह आपण जो काही आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे फर्स्ट आपल्या इथे संपलेला आहे सेकंड प्रॉब्लेमला आपण सुरुवात करणार आहोत सेकंड प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे वाय इज इक्वल टू त्याला पुटअप करूया आपण वाय इज इक्वल टू द टू एक्स टू दी पॉवर थ्री रेस टू थ्री डिवायडेड बाय द टू मायनस ऑफ थ्री एक्स टू दी पॉवर फोर डिवायडेड बाय द थ्री मायनस फाईव्ह आणि सगळ्यांचा रेस टू पॉवर फाईव्ह डिवायडेड बाय द टू मग पुन्हा त्याला काय करू आपण डिफरन्शिएट धिस एक्सप्रेशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स म्हणजे आपण त्याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू द एक्स डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स करणे म्हणजे काय करणे त्याला आता दोन्ही साईडला डिफरन्शिएट डी एक्सने आपण त्याला मल्टिप्लाय करू डी एक्स बाय वाय इज इक्वल टू द डेरिव्हिटी ऑफ कशाचा राहणार तिथे डी एक्स ऑफ गिव्हन फंक्शन आपल्याला जो दिलेला आहे ते टू एक्स टू दी पावर थ्री डिवायडेड बाय द टू मायनस थ्री एक्स टू दी पावर फोर डिवायडेड बाय द थ्री मायनस फाईव अँड द रेस्ट टू पावर फाईव्ह डिव्हायडेड बाय द टू मग पुन्हा आपण पहिल्यासारखंच करूयात हाच फॉर्म्युला पुन्हा आपल्याला तिथे काम येणार आहेत आणि तिथे काय होणार मित्रांनो पावर पुढं डेरिव्हिटिव याचा काढायचा म्हणजे कुठल्याही एखाद्या कंपोजिट फंक्शनचा जेव्हा आपण डेरिव्हिटिव्ह काढू तेव्हा एक्स टू दी पावर हा जो आहे तो समोर येणार म्हणजे फाईव्ह डिव्हायडेड बाय द टू फाईव्ह डिवायडेड बाय द टू आला म्हणजे इथं काय राहतील टू एक्स टू दी पावर थ्री डिवायडेड बाय द टू मायनस ऑफ थ्राईस एक्स टू द पावर फोर डिवायडेड बाय द थ्री मायनस फाईव्ह आणि इथे काय होणार मित्रांनो फाईव्ह डिव्हायडेड बाय द टू मायनस वन इंटू द हे जे फंक्शन आहेत आता तर फक्त आपण इथे डेरिव्हिटी काढून ठेवलात परंतु आता डेरिव्हिटी पुन्हा कशाचा काढणार डेरिव्हिटी ऑफ द गिव्हन फंक्शन दॅट इज टू इंटू द एक्स टू द पावर थ्री डिवाइडेड बाय द टू मायनस थ्री इंटू द एक्स टू दी पावर फोर डिवाइडेड बाय द थ्री मायनस फाईव या सगळ्यांचा डेरिव्हिटीव आपण इथे काढणार आहोत म्हणजे इथे काय होईल मित्रांनो फाईव्ह डिवाइडेड बाय द टू टू इन टू द एक्स टू दी पावर थ्री डिव्हायडेड बाय द टू मायनस ऑफ थ्री एक्स टू दी पावर फोर डिव्हायडेड बाय द थ्री मायनस फाईव्ह इथे काय होतील आता फाईव्ह डिव्हायडेड बाय द टू मधून वन जर जेव्हा जाईल किंवा मायनस होईल तेव्हा तिथं काय राहील थ्री डिवायडेड बाय द टू इन टू द डेरिव्हिटीव ऑफ इथं डेरिव्हिटिव आपण काय करणार मित्रांनो डेरिव्हिटिव्ह पहिल्यासारखंच आपण सेपरेट करूयात डी डी एक्स ऑफ कशाचा टू इंटू द एक्स टू दी पावर थ्री डिवायडेड बाय द मायनस ऑफ डेरिवेटिव कशाचा मित्रांनो डेरिवेटिव ऑफ थ्री इन्टू द एक्स टू दी पावर फोर डिवाइडेड बाय द थ्री मायनस डेरिवेटिव ऑफ कशाचा लिहिणार आपण डेरिव्हिटिव्ह यार फाईव्हचा अशा पद्धतीने मग इझी टू आपण असा लिहिणार ही टर्म आपली ॲज इट इज राहणार म्हणजे कुठली जी आहे ती आपण टम ॲज इट इज ठेवूयात इथे फाईव्ह डिव्हायडेड बाय द टू टू एक्स टू दी पावर थ्री डिव्हायडेड बाय द टू मायनस थ्री इन्टू द एक्स टू दी पावर फोर डिव्हायडेड बाय द थ्री मायनस फाईव रेस टू पावर थ्री डिवायडेड बाय द टू आता येथे पुन्हा आपण तसाच डेरिव्हेटिव्ह काढणार जो पहिल्यासारखा आपण काढलेला आहे इथेसुद्धा काय राहणार टू ही कॉन्स्टंट संख्या आहे ही अशीच राहील इथे ॲज इट इज राहील पहिलीच ही टू कॉन्स्टंट राहील आता डेरिव्हेटिव्ह कशाचा इथे याला जर समोर घेतला आपण तर काय राहील थ्री डिवाइडेड बाय द टू माइनस जेव अपन तिथे वन करना तिथे तो कि रह एक्स ट्रेस टू पावर वन डिवाइडेड बाय द टू कल मित्रान वन डिवाइडेड बाय द टू माइनस ऑफ इधे हा थ्री एज इट इज कॉन्स्टंट रहें डेरिवेटिव ऑफ फोर डिवाइडेड बाय द थ्री है तिथे फोर डिवाइडेड बाय थ्री मधुन का इधे फोर डिवाइडेड बाय थ्री समोर एक्स टू द पावर फोर डिवाइडेड बाय द थ्री मधुन एक मायनस होणार फोर डिव्हायडेड बाय थ्रीमधून एक मायनस होणार डेरिव्हिटीव पुन्हा आपण एक्सचा कडू तर तो वनच येणार आणि इथे डेरिव्हिटी ऑफ फाईव्ह म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी किती असतो झिरो असतो म्हणून आपण इथे काय करणार फाईव्ह डिव्हायडेड बाय द टू इन टू द ब्रॅकेटमध्ये टू एक्स टू दी पावर थ्री डिव्हायडेड बाय द टू मायनस थ्री इन टू द एक्स टू दी पावर रेस्ट टू पावर फोर डिवायडेड बाय द थ्री मायनस फाईव रेस्ट टू दी पावर थ्री डिव्हायडेड बाय द टू इथे काय होईल मित्रांनो इथे आपण असं लिहिणार त्याला टू टू गेट कॅन्सल टू डिवायडेड बाय आणि टू मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणून कॅन्सल द्यायर फॉर थ्री इन्टू द एक्स टू दी पावर वन डिव्हायडेड बाय द टू मायनस इथे काय होतील थ्री थ्री अगेन गेट कॅन्सल द्यायर फॉर इथे काय राहतील फोर इन्टू द एक्स टू दी पावर इथे काय होईल मित्रांनो फोर डिवायडेड बाय थ्री मायनस वन जर केला आपण तिथे तर इथे किती राहतील वन डिव्हायडेड बाय द थ्री आणि इथे किती राहतील झिरो लिहिला नाही लिहिला तरी चालेल म्हणून आपलं जे फायनल अॅन्सर आता इथे मिळालेलं आहेत आपल्याला म्हणून काय राहिलं आपलं फायनल अँसर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द फाईव्ह डिवायडेड बाय द टू इन द ब्रॅकेट टॉईस एक्स टू दी पावर थ्री डिव्हायडेड बाय द टू मायनस थ्री एक्स टू दी पावर फोर डिव्हायडेड बाय द थ्री मायनस फाईव्ह रेस टू पॉवर थ्री डिव्हायडेड बाय द टू इन टू द आता हीच फेल्यू आपल्याला भेटली ती कुठली एका ब्रॅकेटमध्ये लिहू आपण थ्री एक्स टू दी पावर वन डिव्हायडेड बाय टू मायनस फोर एक्स टू दी पावर वन डिव्हायडेड बाय द थ्री अँड धिस इज अवर फायनल अॅन्सर दिस इज अवर फायनल एन्सर आणि अशा पद्धतीने मित्रांनो सेकंड जो क्वेश्चन होता त्याला पण आपण एकदम साध्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सोडवण्याचा प्रयत्न केलात आणि फायनल आपल्याला ॲन्सर अशा पद्धतीनं मिळालेलं आहे थांबव थोडं फोर्थला करू y is equal to the under root of x square plus 4x plus 7. Now differentiate with respect to x on this both side. Therefore dy by dx is equal to the ddx of, question sir ddx, under root of x to the power 2 plus 4x, प्लस सेवन मित्रांनो जेव्हा स्क्वेअरूटमध्ये हा डेरिवेटिव असतो तेव्हा काय करतो आपण त्याला डेरिवेटिव काढत असताना वन अपॉन टू टाइम्स रूट ऑफ एक्स टू दी पावर टू प्लस फोर एक्स प्लस सेवन इन टू द डेरिवेटिव ऑफ कशाचा डेरिवेटिव जी ब्रॅकेट जी स्क्वेअरूटमधली व्हॅल्यू आहे त्याचा डेरिव्हिटी एकदा घ्यायचा म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस सेवन मग मित्रांनो ॲज इट इज आपण ही टर्म इथेच ठेवूयात वन अपॉन जी काय व्हॅल्यू राहील ती टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस सेवन इथे आपण डेरिव्हिटी काढूयात आता डेरिव्हिटी सिंबल कसा राहणार हा डी एक्स ऑफ कशाचा डी डी एक्स हा एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हिटी ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज फोर एक्स प्लस डेरिव्हिटी ऑफ कशाचा डेरिव्हिटी हा सेवनचा मग इथे काय राहील मित्रांनो वन अपॉन टू टाईम्स अंडर टॉफ एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस सेवन इथे काय राहील मित्रांनो एक्स ऑफ टू एक्स काय राहील इथे टॉईस एक्स प्लस एक्स ऑफ इथे का राहील फोर आणि ह्या एक्सचा तर वन राहील आणि हा इथल्याला काय राहील झिरो राहील म्हणून इथलं फायनल ॲन्सर मित्रांनो काय राहणार आपलं बघा फायनल ॲन्सर आपलं असं राहणार आहे टॉईस एक्स प्लस फोर टॉईस एक्स प्लस फोर आणि इथून जर आपण काय केलं मित्रांनो फायनली टू जर कॉमन घेतला इथून जर आपण टू जर कॉमन घेतला तर इथे असं राहू शकतं की एक्स प्लस टू एक्स प्लस टू डिव्हायडेड बाय द एक्स प्लस टू इथून मी टू कॉमन घेतलेलं इथून आणि इथून जर टू कॉमन घेतलं तर असं राहील डिव्हायडेड बाय द टू टाइम्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस सेवन नाव यर फ्रेंड्स टू टू गेट कॅन्सल दे आर फॉर द डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द एक्स प्लस टू

प्लस पुन्हा एकदा अंडर रूट ऑफ कशाचा एक्स स्क्वेअर प्लस वन पुन्हा याला काय करू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन द बोथ साईड देअर देअरफोर इथं काय राहील डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द डेरिव्हिटिव्ह कशाचा डी डी एक्स ऑफ स्क्ट ऑफ कशाचा एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ अगेन एक्स स्क्वेअर प्लस वन अशा प्रकारचा याचा डबल डेरिव्हिटिव्ह आपल्याला डबल इन तिथं काय झालं स्क्वेटिव्ह आपल्याला मिळाला असं जर असेल तर काय करणार पुन्हा वन अपॉन टू टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ वन अपॉइंट टू टाइम्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअरुट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन आपण अशा पद्धतीने त्याला लिहिणार मग कशाचा डेरिव्हिटीव आपल्याला एकदा काढायला लागेल डेरिव्हिटी ऑफ डेरिव्हिटी ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन अशा पद्धतीने आपल्याला डेरिव्हिटी कळावा लागेल सिम्पली फ्रेंड्स वन अपॉन टू टाइम्स अंडर ऑफ जी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे ती ॲज इट इज लिहिणार रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन ॲज इट इज आपण इथे लिहिणार आता इथे डेरिवेटिव पुन्हा काय झालं की दोन फंक्शन प्लसमध्ये आलेत म्हणून आपण डेरिव्हिटिव्ह त्यांचा सेपरेट घेऊयात डी एक्स ऑफ एक्स प्लस डी डी एक्स ऑफ पुन्हा कशाचा स्क्अर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वनचा पुन्हा डेरिवेटिव इथे इथे काय होईल मित्रांनो सिंबल आपण काय करणार कुठेही घाबरायचं नाहीत बिलकुल स्टेप बाय स्टेप प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपलं निश्चित ॲन्सर करेक्ट निघणार इथे म्हणजे टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन आपण हे ॲज इट इज लिहिलेलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी एक्स डिवायडेड बाय द डी एक्स इज इक्वल टू द काय येणार ते वन येणार प्लस पुन्हा इथं काय झालं तर रूट आपण जर याला जर सॉल्व्ह करण्याचा जर प्रयत्न केला डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स अगेन वन अपॉन टू टाइम्स स्क्वेअरुट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन इंटू द अगेन डेरिव्हिटी ऑफ पुन्हा या डेरिव्हिटी कशाचा करायचा आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वन अशा प्रकारे आपल्याला त्याला फाईंड आऊट करावं लागेल मित्रांनो मग इथं काय होईल वन अपॉन ही जी टर्म आहे ही ॲज इट इज राहील टू टाइम्स स्क्वेअर स्क्वेअरुट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअरूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन इंटू द ब्रॅकेटमध्ये वन प्लस वन अपॉन टू टाइम्स स्क्वेट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन आणि इथे काय केलं आता याचा जर डेरिटिव्ह केलं तर टॉईस एक्स येईल मित्रांनो डायरेक्टच काय येणार तिथे आता टॉईस एक्स काय येईल इथे टॉईस एक्स बिकॉज इथल कॉन्स्टंट ऑफ डेरिटिव्ह वन इज इक्वल टू तर ते किती येणार झिरो येणार मग इथे काय होईल टू टू गेट कॅन्सल टू टू गेट कॅन्सल झाल्याच्यानंतर इथे काय येईल मित्रांनो वन अपॉन ही व्हॅल्यू टू टाइम्स स्क्वेट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन इन द ब्रॅकेट आपल्याला काय मिळणार इथे एक्स डिव्हायडेड बाय द स्क्वेअरट ऑफ वन प्लस स्क्वेट ऑफ एक्स डिव्हायडेड बाय द अशा पद्धतीने आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वन मिळणार बरोबर आहेत आणि फायनली आपण जर त्याला कॅल्क्युलेट जर केलं अजून तर आपल्याला काय मिळणार इथे फायनल अॅन्सर यांनी याला जर मल्टिप्लाय केलं आपण तर फायनल ॲन्सर इथे लिहूयात आपण एक्स इन्टू द स्क्वेअर रुट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन म्हणजे याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर इथं असा प्रकारे राहील एक्स प्लस स्क्वेअरूट ऑफ एक्स प्लस वन आणि डिव्हाइडमध्ये सगळीची क्वांटिटी राहील म्हणजे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन प्लस एक्स असं राहील किंवा एक्स प्लस स्क्वेर रुट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन आणि डिव्हायडेशनमध्ये मित्रांनो टू टाईम्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन अँड इन धिस वे वी कॅन फाइंड आउट द डेरिव्हिटी ऑफ द गिव्हन फंक्शन डी वाय बाय डी एक्स नऊ डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं तर अवेलेबल होईल मित्रांनो आपण जर स्टेप बाय स्टेप जर प्रश्न कुठलाही जर सॉल्व्ह करण्याचं जर ठरविलं तर नक्कीच आपलं उत्तर करेक्ट येणार आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम काही क्युरीज जर असतील तर मला तुम्ही नक्की मेसेजमध्ये किंवा खाली कॉमेंट्समध्ये तुम्ही टाईप करू शकता आणि आपण आपल्या प्रश्नाचे उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका नमस्कार